नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सर्कल यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही थंबनेलवर बघताय की काय लावलं आहे, विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाही आणि आयोगात पण सदस्यांची भरती नाही, त्यामुळे मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. कारण की याचा जो काही सर्व परिणाम आहे तो विद्यार्थ्यांनाच भोगावा लागत आहे. या ठिकाणी आपण लोकसत्ताचा आर्टिकल बघतो, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मुलाखती स्वरूपात बदल, विद्यार्थ्यांमध्ये असंतोष. खरं मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. कारण की तुम्ही जर तुमच्या मुलाखतीची पद्धत जर बदलली तर विद्यार्थी ऐनवेळी कसं काय आपल्या परीक्षेची तयारी करू शकतात. तर एम पी सीचा डोलर आता दोन सदस्यांच्या खांद्यावर आहे आणि त्यामुळेच त्यांनी ही पद्धती बदलल्याचं त्या ठिकाणी बोललं जात आहे. आता आपण थोडक्यात बघूया या आर्टिकलमध्ये काय म्हटलं आहे. ते म्हणतात की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षा मुलाखती आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आयोगाच्या सदस्यांच्या नेमणुका सरकारच्या अनास्थेमुळे 2 वर्षापासून खोळंबल्या आहेत. मित्रांनो, 2 वेळा त्या ठिकाणी सध्या मागे 1 डिसेंबर 2017 आणि जून 2018 लेटेस्ट ज्या काही नियुक्त झाले होते, त्यानंतर जे नियुक्त सदस्य झाले त्यांच्यामुळे त्या ठिकाणी ज्या काही सदस्यच्या संख्या होत्या त्या कमी झाल्या आहेत. आयोगामध्ये नॉर्मली त्या ठिकाणी 6 सदस्य असतात, मात्र काय झालं आहे की जे सदस्य निवृत्त झाले त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती झाली नाही आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना अशा प्रकारे बसला आहे की आयोगाने काय केलं, आता जे सिव्हिल इंजिनिअरिंगची मागे परीक्षा झाली तर त्याच्यामध्ये त्यांची मुख्य परीक्षा झाल्यानंतर त्याचा निकाल सुद्धा त्यांनी जाहीर केला. आता इंटरव्ह्यू आहे त्या ठिकाणी 3600 मुलं त्या ठिकाणी पात्र आहेत, 3600 विद्यार्थी त्यासाठी पात्र आहेत. मात्र याच्यामध्ये काय फटका बसला आहे की जे आता फक्त जे सदस्य असतात आयोगाचे तर ते पॅनलचे अध्यक्ष असतात आणि त्यामुळे जर 2 सदस्य असतील आयोगामध्ये तर फक्त 2च पॅनल त्या ठिकाणी तयार होतात. जर 6 सदस्य असतील तर 6 पॅनल होतील. आणि तुम्हाला मित्रांनो आता कळलंच असेल की 2 पॅनल 6 3600 विद्यार्थ्यांची जी काही मुलाखत आहे ती कशी काही घेऊ शकतात. तर त्यासाठी त्यामध्ये जर पदभरती झाली त्यामध्ये 2 वरून जर आयोगाची सदस्यसंख्या 6 झाली तर त्यावर जे विद्यार्थ्यांची मुलाखत होती लवकरात लवकर त्या ठिकाणी आटवू शकते. मात्र या ठिकाणी आयोगामध्ये फक्त 2 सदस्य आहेत आणि त्यामुळे आयोगाने काय केलं आहे की जो मुलाखतीचा पॅटर्न आहे त्यांनी बदलला. त्यांनी काय केलं आहे की त्यांनी सांगितलं की 10 विद्यार्थ्यांचा 1 गट बनून त्या ठिकाणी त्यांचं ग्रुप डिस्कशन घेऊन 1 तासामध्ये त्यांचं ग्रुप डिस्कशन घेऊन त्या ठिकाणी ते फक्त ठरवणार आहेत की कोणत्या प्रकारे आयोगात ज्या विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यायची आहे. आणि त्यातून अशा प्रकारे जे काही आपण बघतो की एकदम संभ्रमावस्था विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली, कारण की त्यांनी जी ॲडव्हर्टाईज काढली त्यामुळे त्यांनी आपल्या नॉर्मल जी काही मुलाखती असतात त्यावर ते घेतल्या होत्या. मात्र अचानक त्यांनी मुलाखतीचा हा पॅटर्न बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना तयारी करणेसुद्धा त्या ठिकाणी खूप अवघड जात आहे. आता दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा तो असा आहे की फक्त 2च जर लोकं जर तुमचा इंटरव्ह्यू घेणार असेल तर त्या ठिकाणी त्यांची जे काही प्रश्न विचारण्याची जी काही पद्धत आहे ती विद्यार्थ्यांना जे नवीन येणाऱ्यानंतरचे विद्यार्थी आहेत त्यांना ती कळते. त्यामुळे नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळतात आणि सुरुवातीच्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळतात. तर अशा प्रकारचा जो काही एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्या दिसून येत आहे. तर मित्रांनो, हे कुठेतरी आपल्याला असं वाटते की हे कुठेतरी बदलायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कुठेतरी सरकारनेसुद्धा त्या ठिकाणी आयोगाची सदस्य संख्या तरी पूर्ण करा आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लावावा अशी आपण सरकारकडे विनंती करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुम्हाला आवडले तर लाईक करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद.